सगळा वातावरण तापलेला आहे, राजकीय वातावरण तापलेला आहे, हा मंच देखील तापलेला आहे। अरे बाबा ना फटाके नका वाजवू, फटाके नका वाजवू, राजकीय वास्तव्याकडे बसत। पण एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की आज जरी मी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधवांसाठी फिरत असेल, त्यांच्या बांधावर जात असेल, तरी देखील ही सभा बाळापूरची आपली की आज मी खास करून नितीनजींसाठी घेतली, कारण आमच्या सोबत खांद्याला खांद्याला लढणाऱ्या शिवसैनिक म्हणून ज्यांनी स्वतःला विकलं नाही, स्वतःचा मान सन्मान विकला नाही, मान विकला नाही, अशा व्यक्तीला मी तुमच्या समोर मिठी मारायला आलेलो आहे। नितीनजी पुढे।
नगर मध्ये दादा साहेब आपण सगळे सोबत आहोत, पण जो आपला महाराष्ट्र एकेकाळी उद्योगामध्ये पुढे होता, उद्योग जगात आपण पुढे घेऊन चाललेलो होय. आपल्या महाविकास आघाडीच्या काळात देखील जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात साहेब आपले महसूल मंत्री होते, आम्ही सगळेच त्या मंत्रिमंडळात होतो आणि आम्ही जी कामं करत होतो ती लोकांच्या हितासाठी कामं करत होतो. सरकार आले आले आपलं पहिलं काम उद्धव साहेबांनी जे केलं असेल ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत झाली की नाही झाली की नाही झाली ना. जो शब्द दिला लोकसभेत तो पाळणं आणि हे आपलं हिंदुत्व आहे की रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय.